नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं अनअकॅडमी आपल्या ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 12 मार्च 2020 चालू घडामोडीसंबंधी जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत त्याच्यावरील लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तत्पूर्वी फ्रेंड्स, अनअकॅडमी लाईव्ह MPSC यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं व्हिडिओ लेक्चर जर आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. फ्रेंड्स, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा रिस्पॉन्स, लाईक, शेअर ह्या माध्यमातून आपण जो चालू घडामोडी संबंधित MPSC परीक्षेसाठी एका छताखाली हा जो उपक्रम चालू केलेला आहे, ठीक आहे, त्या उपक्रमाला तुम्ही अशा माध्यमातून सपोर्ट करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये हा उपक्रम पोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल, युजफुल ठरत असेल तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या प्रिपरेशनमध्ये, तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करून महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही करा. आणि मी मेहनत घ्यायचं आणि चालू घडामोडीचं जो मी कमिटमेंट केला आहे एका छताखाली सर्व काही प्रोव्हाइड करायचं, लेक्चर्स, नोट्स, ते मी पूर्ण करेन, ठीक आहे. ह्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, काही सूचना असतील, काही प्रतिक्रिया असतील, त्या कमेंटच्या माध्यमातून कळवा. जास्त वेळ न घेता आपण पहिल्या न्यूजला डिस्कस करूया. लोणावळ्यातील कैवल्यधाम केंद्राला आयुष्य मंत्रालयाचा पुरस्कार. कुठला पुरस्कार आहे? पुणे जिल्ह्यामधील लोणावळा येथील कैवल्यधाम SADT गुप्ता योगिक रुग्णालय व आरोग्य सेवा केंद्राला आयुष्य मंत्रालयाचा, कुठल्या मंत्रालयाचा? आयुष्य मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार आज जाहीर करण्यात आलेला आहे. कुठला पुरस्कार? माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार. कुठल्या मंत्रालयाकडून? आयुष्य मंत्रालयाकडून. हे की पॉईंट लक्षात ठेवा. आयुष्य भवनमध्ये केंद्रीय आयुष्य मंत्री स्वतंत्र प्रभार. बघा फ्रेंड्स, हे स्वतंत्र प्रभार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार असे तीन प्रकारचे मंत्रालयामध्ये तीन मंत्री असतात. म्हणजे कुठले केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये तीन प्रकारचे मंत्री असतात. एक असतात कॅबिनेट मंत्री, दुसरे असतात राज्यमंत्री. राज्यमंत्री काय करतात? कॅबिनेट मंत्रीला मदत करण्याचं काम करत असतात. आणि तिसरा एक प्रकार असतो तो स्वतंत्र प्रभार, म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण स्वतंत्र जबाबदारी दिलेली असते, ते म्हणजे ते काम करत असतात, ठीक आहे. तर आयुष्य भवनमध्ये केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती त्यांनी दिलेली आहे. आयुष्य मंत्रालयाअंतर्गत किती आरोग्य उपचार पद्धतीचा समावेश होतो असा देखील प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर 6 आरोग्य उपचार पद्धतीचा समावेश होतो आयुष्य मंत्रालयाअंतर्गत. ते नावं लक्षात ठेवा, आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी. हे 6 आरोग्य उपचार पद्धतीचा समावेश आयुष्य मंत्रालयानंतर येतो. 6 उपचार पद्धतीचं नाव अजून एकदा सांगतो, आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून समस्याचे निराकरण करून जोखीम कमी करून योग्य नियोजन करणाऱ्या संस्थांना पुरस्कार जाहीर झाले असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितलेलं आहे. हा पुरस्कार कोणाला आणि का दिलेला आहे त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आहे. पुढचं न्यूज आहे फ्रेंड्स. पुढचं न्यूज डिस्कस करण्यापूर्वी फ्रेंड्स, कैवल्यधामबद्दल थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन घेऊया. कैवल्यधाम जो केंद्र आहे पुणे जिल्ह्यातील लोणावळा या ठिकाणी 170 एकरमध्ये हे केंद्र पसरलेलं आहे. या केंद्राची स्थापना 1924 स्वामी कैवल्यानंद यांनी केलेला आहे, म्हणून ह्या केंद्राचं नाव कैवल्यधाम असं दिलेलं आहे. IV शतकातील पतंजली अष्टांग योगचे प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून दिलं जात आहे. यासोबतच आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी उपचार पद्धती देखील या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येतात. हे की पॉईंट लक्षात ठेवा फ्रेंड्स, खूप इम्पॉर्टंट आहे, यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचं न्यूज आहे फ्रेंड्स, शिवाजी पार्क नव्हे आत्ता छत्रपती शिवाजी महाराज पार्क नामकरणाचा प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिलेली आहे. हा जो पार्क आहे फ्रेंड्स, हा जो मैदान आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या एखाद्या स्पोर्ट्ससाठी तर असतो किंवा एखाद्या राजकीय इव्हेंटसाठी तरी चर्चेत असतो. कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या इव्हेंटसाठी हा पार्क, हा मैदान मुंबईमधला चर्चेत असतो, म्हणून आपण डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे. शिवाजी पार्क या मैदान, शिवाजी पार्क या नावाने प्रसिद्ध असलेला दादर पश्चिम या ठिकाणी, हा कुठं आहे? मुंबईमध्ये दादर पश्चिम या ठिकाणी आहे. दादर पश्चिम येथील ऐतिहासिक मैदानाचे नामकरण करण्याला मुंबई महापालिकेने मंजुरी दिलेली आहे. विविध खेळाबरोबरच राजकीय सभासाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क हे मैदान 1925 पालिकेने, म्हणजे मुंबई महापालिकेने जनतेसाठी खुले केले. बघा, आपण आत्ताच डिस्कस केलं वेगवेगळ्या इव्हेंटसाठी हा चर्चेमध्ये असतं. याचे मूळ नाव काय होते तर माहीम पार्क असे होते. या मैदानावरती समुद्राच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1966 उभारण्यात आला. मैदानाचं महत्त्व, राज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी समारंभ जो कार्यक्रम आहे याच मैदानावरती करण्यात आला होता. बघा फ्रेंड्स,
आपण सुरुवातीलाच डिस्कस केलं वेगवेगळ्या इव्हेंटसाठी, मग ते राजकीय इव्हेंट असतील, सभासाठी असतील, एखाद्या खेळासाठी असतील, हा कंटिन्यू चर्चेमध्ये असतंय. म्हणून हा नामांतरण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं न्यूज आहे फ्रेंड्स, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरती श्रेयांक पद्धतीसह टक्केवारी नमूद असणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून, म्हणजे चालू शैक्षणिक, आता जो शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे त्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरती श्रेयांक पद्धतीसह टक्केवारी नमूद करण्यात येणार आहे, असं मत, असा आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेला आहे. राज्यातील विविध विद्यापीठामार्फत गुण देताना विभिन्न पद्धतीचा, वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. परिणामी इतर ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. या अडचणीवरती मात म्हणून अकृषी विद्यापीठाद्वारे देण्यात येणाऱ्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखेपणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून श्रेयांक पद्धतीसह गुणपत्रिकेवरती टक्केवारी नमूद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच शेवटच्या वर्षातील 2 सत्राचे गुण किंवा 2 व तृतीय वर्षातील सर्व सत्राचे गुण मिळून पदवीचं देण्यात येऊ नये, त्याऐवजी पदवीचं संपूर्ण कालावधी जो आहे, म्हणजे बघा काही पदवी जी आहेत 4 वर्षाची असतात, काही पदवी 3 वर्षाची असतात, काही पदवी 5 वर्षाची असतात. जसं की आता LLB साठी जो आहे 3 वर्षानंतर, म्हणजे लॉसाठी, लॉजी जी पदवी आहे 12वीनंतर 5 वर्षांनी करता येतो, डिग्रीनंतर 2 वर्षासाठी करता येतो, म्हणजे 5 वर्षासाठी पदवी झाला लॉचा. त्यानंतर इंजिनिअरिंगचा 4 वर्षासाठी असतो. त्यानंतर ही जे आर्ट्स कॉमर्स सायन्सचे जे पदवी असतात 3 वर्षाची असतात, बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, ठीक आहे. तर ह्या जी पदवी आहेत, तर शेवटच्या 2 सत्राचे गुण किंवा द्वितीय किंवा तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण किंवा असं न करता पदवीचा संपूर्ण कालावधी धरून सर्व सत्राचे गुण विचारात घेऊन पदवी देण्यात यावी, असं मत श्री सामंत यांनी यावेळी सांगितलेलं आहे. म्हणजे इथून पुढे त्या पद्धतीचं असणार आहे. फ्रेंड्स, आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय आहे? खात्यामध्ये पैसे नसले तरी आत्ता आपण बिंदास्त राहायचं आहे. मिनिमम बॅलन्स ठेवायचं अट SBIने रद्द केलेलं आहे. डिटेल न्यूज आपण डिस्कस करूया. SBIने नवीन रूल्स डिक्लेअर केलेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व बचत खाते बँक खातेधारकांना, म्हणजे सर्व सेव्हिंग अकाउंटधारकांना सरासरी मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय बुधवारी त्यांनी सांगितलेला आहे. यामुळे आता बँकेच्या सर्व बचत खातेधारकांना झिरो बॅलन्स खात्याची सेवा मिळणार आहे. याशिवाय बँकेच्या सर्व बचत खात्यांच्या व्याजदरसुद्धा वार्षिक 7.3% असेल, असं देखील त्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. काय निर्णय आहे फ्रेंड्स, नवीन रूल्स काय काय आहे? एक तर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल, म्हणजे झिरो बॅलन्स असेल तरी तुमच्यावरती दंड आकारणी करण्यात येणार नाही आहे. दुसरी गोष्ट, सेव्हिंग अकाउंटवरती, सेव्हिंग बॅलन्सवरती वार्षिक 3% व्याजदर देण्यात येणार आहे, अशी माहिती SBIकडून देण्यात येणार आहे, देण्यात आलेली आहे. यासोबतच SBIने SMS सेवेसाठी दरवर्षी, बघा तुम्हाला सर्वांना माहीत असेल, SMS बँक सेवेसाठी ठराविक 100 ते 150 किंवा काही बँक 200 फी आकारतात. तर आता SMS सेवेसाठी घेतलं जाणारं शुल्क देखील घेणार नसल्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे. SBIने बुधवारी एक परिपत्रक काढलं, म्हणजे काल, त्या परिपत्रामध्ये एक सांगितलं त्यांनी की जवळपास 44.51 कोटी बचत बँक खातेदारासाठी सरासरी मंथली मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केलेली आहे, त्या परिपत्रकामध्ये सांगितलं. यासोबतच यापूर्वी कसं असायचं फ्रेंड्स, जे मेट्रो शहर आहेत, मेट्रो शहरमधील बचत खात्यामध्ये किमान मिनिमम 3000 बँक बॅलन्स ठेवावा लागायचा, निमशहरी भागामध्ये किमान 2000 रुपये बँक बॅलन्स ठेवायला लागायचा आणि ग्रामीण भागामध्ये किमान 1000 रुपये बँक बॅलन्स ठेवायला लागायचा. आत्ता सगळीकडेच झिरो बॅलन्स नियम चालू होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचं न्यूज आहे फ्रेंड्स, IPL रद्द करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेला आहे. IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आगामी IPL ही स्पर्धा रद्द करण्यात यावी यासाठी मद्रास उच्च न्यायालयामध्ये बेंजीगर यांनी याचिका दाखल केलेला आहे. याचिका दाखल करत असताना त्यांनी पुष्टी, म्हणजे याचिका
त्यांना ग्राह्य धरावं त्यासाठी पुष्टी काय दिलेलं आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा औषधाचा शोध लागलेला नाही आणि कोरोना व्हायरस जो आहे तो झपाट्याने प्रसरत आहे. केंद्र सरकारने यामुळे म्हणजे ह्याच्यावरती कोरोना व्हायरसवरती कुठलाही अजून उपचार सापडलेला नाही, औषध सापडलेलं नाही आहे आणि हा जो रोग आहे, हा जो विषाणू आहे, हा जो आजार आहे तो झपाट्याने पसरत आहे. जवळपास आत्तापर्यंत जगामध्ये 100 देशापर्यंत हा पोचलेला आहे आणि 4,000+ लोकांचा मृत्यू झालेला आहे ह्या आजारामुळे. म्हणून केंद्र सरकारने BCCIला IPLचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी बिंजीगर यांनी आपल्या याचिकेत केलेला आहे. यासोबत त्यांनी याचिकेमध्ये अजून एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, ते म्हणजे इटली फुटबॉल फेडरेशन लीगने देशामध्ये होणारे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतले असल्याची त्यांनी याचिकेमध्ये सांगितलेलं आहे. 12 मार्चला म्हणजे आज न्यायाधीश MM सुरेंद्र आणि न्यायाधीश कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर बिंजिंगर यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे. सुनावणी झाल्यानंतर आपण बघूया पुढे काय होणार आहे, म्हणजे IPL मॅच रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला कशा पद्धतीचं हे खंडपीठ आदेश देणार आहे. 2 सदस्यीय खंडपीठ आहे आणि त्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेणार आहे, IPL मॅच होईल न होईल ते आपण डिस्कस करूया, ठीक आहे. त्यानंतर पण पुढचं न्यूज आहे, जगातील एकमेव पांढऱ्या जिराफाची व पिल्लांची शिकार करण्यात आलेली आहे. पांढरे जिराफ अस्तित्वात आहेत का हा सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर पांढरा जिराफ आहे. 3 पांढरे जिराफ होते, त्यापैकी 2 एक आई आणि त्यांची पिल्ल ची शिकार करण्यात आलेला आहे. म्हणजे फक्त आता एकच पांढरे जिराफ शिल्लक राहिलेला आहे. डिटेल न्यूज बघूया आपण. केनियाच्या पूर्वेकडील इशाक बिनी हिरोला अभयारण्यामध्ये कुठं आढळते फ्रेंड्स हे सर्वात महत्वाचं, हा जो पांढरा जिराफ आहे कोणत्या देशामध्ये आढळलेला आहे, तो आहे केनियामध्ये. इशाक बिनी हिरोला अभयारण्यामध्ये पांढऱ्या रंगातील मादी जिराफ 2017 साली आढळली. पहिल्यांदा मादी जिराफ, एक मादी जिराफ आढळली 2017 मध्ये. कुठं आढळली, केनियामधील इशाक बिनी हिरोला अभयारण्यामध्ये. त्यानंतर त्यांनी 2 पिल्लांना जन्म दिलं, ठीक आहे. आत्ता यातील 2 जिराफाची हत्या करण्यात आलेली आहे, म्हणजे ह्या मादी जिराफ आणि त्याच्या एक पिल्लाची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकच पांढरा जिराफ केनियाच्या जंगलामध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि तो देखील नर आहे. त्यामुळे दुर्मिळ असणाऱ्या प्राण्यामध्ये या पांढऱ्या रंगाचा जिराफाचा समावेश होतो, म्हणजे एकच जगामध्ये फक्त एकच आता पांढऱ्या रंगाचा जिराफ शिल्लक राहिलेला आहे केनियामध्ये. संशोधनातून असं आढळून आलं आहे की पांढऱ्या जिराफांना मिळणारा जो पांढरा रंग आहे तो लुसिझिम आजाराचा परिणाम आहे. लुसिझिम आजारामुळे त्यांना पांढरा रंग प्राप्त होतो. लुसिझिम प्रकारामध्ये प्राण्यांना पांढरा रंग प्राप्त होतो, ठीक आहे. हा की पॉईंट लक्षात ठेवा. या आजारामध्ये त्वचा पेशीची पिगमेंटेशन म्हणजे त्वचेचा मूळ रंग नसणे प्रक्रिया थांबते. लुसिझिम आजारामुळे काय होतं, त्वचा पेशीची पिगमेंटेशन प्रक्रिया थांबते. लुसिझिममध्ये जिराफाचा डोळ्याजवळ काळा रंग आढळतो. त्यानंतर फ्रेंड्स पुढचा न्यूज आहे, महिला अत्याचार विरोधी नवीन कायद्यामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कडक शिक्षेची तरतूद करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधात कारवाई करण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रत्येक राज्यामध्ये एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सायबर विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेला आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी 18 डिसेंबर 2019 पासून राज्यभरामध्ये ऑपरेशन ब्लॅक फेस हे अभियान राबवण्यात येत आहे. आत्ता सर्वात महत्त्वाचं तुम्ही एक की पॉईंट लक्षात ठेवा, ऑपरेशन ब्लॅक फेस कशासाठी आहे, तो आहे चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे ऑपरेशन ब्लॅक फेस. हा अभियान कधीपासून सुरू झालेला आहे, 18 डिसेंबर 2019 पासून. या अभियानांतर्गत म्हणजेच ऑपरेशन ब्लॅक फेस अभियानांतर्गत आत्तापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली असून देशभरामध्ये अशा स्वरूपाचं कारवाई करण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटना आहे. ही संस्था
समाज माध्यमावरील म्हणजेच जे सोशल मीडिया आहेत त्या सोशल मीडियावरील अश्लील व बाललैंगिक अत्याचाराच्या चित्रफिती आदीची माहिती फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडरकडून यांच्या सहकार्याने NCRBला पुरवते. माफ करा फ्रेंड्स, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन ही जी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे, ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्यांच्याकडून माहिती घेऊन समाज माध्यमावरील अश्लील आणि बाल लैंगिक अत्याचाराची चित्रफिती कोणाला सादर करते कोणाला पोहोचवते ते म्हणजे NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोला पोहोचवते. आणि NCRB ही माहिती संबंधित राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांना कारवाईकरता पुरवते. आपण आता मागच्या सल्ल्याडवरती ते पूर्ण डिस्कस केलं कशा पद्धतीने कुठलं कुठलं कसकसं तरतुदी केलेलं आहे. NCRB जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात 1780 ध्वनीचित्रफितीची माहिती महाराष्ट्र सायबर कार्यालयास दिलेली आहे. त्याविरोधात कारवाई करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फेस राबवण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आत्तापर्यंत चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात 125 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ह्या अंतर्गत, आणि त्यातून 40 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. भारतीय दंडविधान म्हणजेच इंडियन पिनल कोड कलम 292 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजेच पोक्सो कायदा मधील कलम 14-15 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा 67 त्या कायद्यातील माहिती तंत्रज्ञान अधिनियम म्हणजे अधिनियम म्हणा किंवा कायदा म्हणा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 जो कायदा आहे त्या कायद्यातील कलम 67 अ 67 ब नुसार ह्यावरील आरोपींना 40 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. फ्रेंड्स, हा जो न्यूज आहे जे आपण आता डिस्कस करत आहे कुठल्या परीक्षेसाठी यूजफुल आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साठी यूजफुल आहे. यासोबत PSI मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 साठी IPC मधील, आणि यासोबत माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यासाठी म्हणजे PSI मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 साठी महत्त्वाचा आहे, राज्यसेवेचा पेपर क्रमांक 2 साठी महत्त्वाचा आहे, इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचा आहे, मग ते इंटरव्ह्यू राज्यसेवेचा असू द्या किंवा PSI असू द्या, दोन्हीसाठी हा न्यूज खूप महत्त्वाचा आहे. फ्रेंड्स, हा जो आपण करंट अफेअरचा डिस्कशन करतोय न्यूज डिस्कशन करतोय तो तुम्हाला PDF स्वरूपामध्ये जर नोट्स डाउनलोड करायचे असेल तर अनअकॅडमी MPSC करंट अफेअर्स हा एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण जे काही करंट अफेअर्स संबंधित न्यूज डिस्कस करतोय त्याचं PDF स्वरूपामध्ये नोट्स तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येते, तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. सावित्रीबाई फुले जयंती दिनी संपूर्ण राज्यामध्ये महिला व मुलेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सायबर स्पेस वुमेन हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. तर दोन अभियान लक्षात ठेवा, एक आहे ऑपरेशन ब्लॅक फेस कशासाठी आणि यासोबत सायबर सेफ वुमेन हे दुसरं अभियान कशासाठी राबवण्यात येत आहे, हे दोन्ही अभियान लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं न्यूज आहे फ्रेंड्स, DK शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेलं आहे. कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळखलं म्हणजे त्यांना ओळखलं जातं कर्नाटकमध्ये. मागील सिद्धरामय्यांचं सरकार जो होता 2014-18 त्या कालामध्ये ते ऊर्जा मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवारामध्ये त्यांची गणना होती. कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवारापैकी DK जे आपण आता माफ करा फ्रेंड्स डबल रिपीट झालं ते 2013 निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी 250 कोटीची मालमत्ता जाहीर केली होती आणि आता त्यांची जी संपत्ती आहे 700 कोटी रुपयेपर्यंत पोहोचलेलं आहे. ठीक आहे फ्रेंड्स, आपल्यापैकी अनअकॅडमी लर्निंग ॲप कुणी जर डाउनलोड केलं नसेल तर अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा. त्याचे बेनिफिट काय आहे, माझ्यासह जे MPSC कॅटेगरीसाठी जेवढे एज्युकेटर आहेत त्या सर्व एज्युकेटरांचं तुम्हाला फ्री लेक्चर तिथं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. यासोबत तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे फ्रेंड्स, ते म्हणजे अनअकॅडमीने मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आहे लिमिटेड पिरियडसाठी ऑफर आहे, कधी पण हे बदलू शकतं आहे. जर आपल्यापैकी जर कोणाला MPSC प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आत्ताच बघा पेपरचे आता सध्याला जो पेपरचा माहोल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग ते MPSC राज्यसेवेचं असेल कंबाईनचं असेल एक्साईज PSI असेल वन सेवा असेल, ठीक आहे, ह्या सर्व पेपरसाठी यूजफुल कोर्सेस तुम्ही ॲक्सेस करू शकणार आहे. केवळ एकाच
सबस्क्रिप्शनवरती ह्या सर्व कोर्सेस तुम्ही अनलिमिटेड ॲक्सेस करू शकणार आहे तुमच्या वेळेनुसार. तर हे MPSC प्लस सबस्क्रिप्शन जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. घेत असताना आनंद बिराजदार हा रेफरल कोड वापरा. त्या आनंद बिराजदार रेफरल कोडचा बेनिफिट काय आहे, 2 वर्षासाठी म्हणजे 24 महिन्यासाठी MPSC प्लस सबस्क्रिप्शन अनअकॅडमीने 8,400 रुपये फी आकारलेलं आहे. त्यामध्ये आनंद बिराजदार हा रेफरल कोड वापरला तर त्यामध्ये त्या फीमध्ये 10% डिस्काउंट देण्यात येते. म्हणजेच केवळ 7,560 रुपयेमध्ये जर ह्या फीचा विचार केला तर महिना 315 रुपये केवळ फीमध्ये तुम्हाला MPSC प्लस सबस्क्रिप्शन घेता येणार आहे. जर आपल्यापैकी जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. फ्रेंड्स, हे होतं आजचं न्यूज डिस्कशन. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. तुमच्या काही काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, त्या कमेंटच्या माध्यमातून कळवा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर न्यू डिस्कशन. भेटूया सायंकाळच्या लेक्चरमध्ये. सायंकाळच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे आर्टिकल्स सोबतच अजून काही एखादं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न्यूज मिस झाला असेल तर ती न्यूज आपण सायंकाळच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर न्यू डिस्कशन. हॅव अ गुड डे एव्हरी वन.